अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. दिनांक 14 नोव्हेंबरला यासाठी मुंबईत बैठक घेण्यात येणार असल्याचं बाळासाहेब भुजबळ यांनी पुणे मेट्रोशी बोलताना सांगितलंय. काँग्रेसचे नेते यासाठी नगरमधून जाणार आहेत. काँग्रेस पक्ष यासाठी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलंय. महानगरपालिका निवडणुकीत 13 तारखेला अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीबाबत जी उलटसुलट चर्चा चालू आहे या संदर्भात 14 तारखेला प्रदेशाध्यक्ष अशोकरावजी चव्हाण यांनी पार्लमेंट बोर्डाची मीटिंग बोलवली आहे. या बैठकीला राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, युवक नेते सुजय विखे पाटील, पक्षीय निरीक्षक श्यामजी उम्माळकर, डॉक्टर सुधीर तांबे विधान परिषदेचे आमदार आणि नगर स्थानिक पातळीवरती प्रभारी अध्यक्ष दीप चव्हाण आणि मी स्वतः असे सर्वजणांना आमंत्रित केलेलं आहे. 14 तारखेला या सर्व महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात जी काही चर्चा होईल त्या चर्चेतून अंतिम निर्णय घेतला जाईल आणि यावेळेस सर्व काही त्या मीटिंगमध्ये होण्याची शक्यता आहे. अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपाची प्रत्यक्ष चर्चा दिनांक 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे. अर्ज दाखल करण्याचा हा दुसरा दिवस आहे. मुंबईमध्ये स्थानिक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. या बैठकीची माहिती प्रदेश सरचिटणीस आणि निरीक्षक श्यामराव उमाळकर यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिली. महानगरपालिका निवडणुकीसाठी येत्या 13 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. पक्षाकडे उमेदवारी मागणाऱ्या इच्छुकांनी कागदपत्रांची सर्व पूर्तता करून उमेदवारी अर्ज दाखल करावेत आणि ही माहिती पक्षाला द्यावी असंही उमाळकर यांनी सांगितलंय. शहर ब्लॉकचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी याविषयीची माहिती दिली. मुंबईमध्येच ज्यावेळेस मीटिंग काँग्रेसची मीटिंग होईल त्या मीटिंगमधून वरिष्ठ पातळीवरती राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याशी आणि अहमदनगरचे जे संग्राम भैया जगताप आमदार त्यांच्याशी चर्चा करून त्या मीटिंगमध्येच ते सर्व काही होण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून आत्तापर्यंत महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका महानगरपालिका स्थापन झाली 2003ला वेळोवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होत गेलेली आणि 2003ला 65 प्रभाग होते त्यात 30 जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. 2014ला 68 जागा झाल्या, काँग्रेसने 31 जागा लढवल्या होत्या. परंतु काँग्रेसला 25 ते 30 जागा मिळण्याची अपेक्षा आहे आणि 25-30 ठिकाणी काँग्रेसची तयारी आहे आणि त्या प्रभागात चांगले उमेदवार काँग्रेसकडे आहेत. पक्षानं आघाडीचा निर्णय करण्यासाठी पंडित नेहरू जयंतीचा मुहूर्त साधून आयोजित केलेल्या या बैठकीला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, निरीक्षक उमाळकर, प्रदेश युवकचे अध्यक्ष सत्यजित तांबे, सुधीर तांबे, सुजय विखे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी दीप चव्हाण, बाळासाहेब भुजबळ आदींना निमंत्रित करण्यात आलंय. दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी होण्याची चिन्ह असून आत्तापर्यंत मात्र त्याबाबत कोणतीही प्रत्यक्ष चर्चा झाली नाही, त्यामुळे उलटसुलट बातम्यांना वाव मिळाला आहे. मात्र आता प्रत्यक्ष जागा वाटपाच्या चर्चेला सुरुवात आणि निर्णय त्वरित होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बाळासाहेब भुजबळ यांनी शक्यता बोलून दाखवली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.